तीसरी एक्टिविटी इशारे से समडे आई एम गोइंग टू गेट अप एट 5 काय म्हणणार इशारे से समडे समडे म्हणजे एखाद्या दिवशी आई एम गोइंग टू मी करणार आहे काय करणार आहे इशारे समडे आई एम गोइंग टू गेट अप एट 5 एखाद्या दिवशी इशारे 5 वाजता होणार आहे कुठली आहे इशारे नाही होणार आहे याप्रमाणे आपल्याला खालील वाक्य तयार करायची आहे साधा वाक्य आधी काय लिहिणार आहे आपण हां सम डे आय एम गोइंग टू म्हणजे मी करणार आहे सम डे म्हणजे एखाद्या दिवशी आय एम गोइंग टू Someday I am going to write a book. म्हणजे काय म्हणायचं इथे एखाद्या दिवशी मी काय करणार आहे write a book. म्हणजे पुस्तक लिहिणार आहे. Someday I am going to write a book. नंतर आपण second sentence मध्ये बघूया. काय म्हटलेलं आहे यामध्ये to cook. काय करणार आहे इशानी आता? इशानीच्या म्हणण्यानुसार आपल्याला ही sentence बनवायची आहे. मग काय होईल आधी सम डे काय आहे कपडे आय एम गोइंग टू आय एम गोइंग टू आय एम गोइंग टू 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 असं म्हणजे आपण एकदा टू वापरणार आहे पुन्हा पुन्हा टू वापरायचा नाही Someday I am going to cook. काय करणार आहे तू म्हणजे काय शिजवणे अन्न तयार करणे स्वयंपाक करणे टू कुक काय आवडतं तुम्हाला काय बघायला आवडतं तुम्हाला पावभाजी चला पावभाजी बनवते Someday I am going to cook पावभाजी म्हणजे एखाद्या दिवशी मी पावभाजी बनवणार आहे